मार्कवर गुरुदास भोईर एक अतिशय चांगला गोलंदाज, सात धावा दिल्या होत्या मागच्या षटकात, तोच गुरुदास. हा चेंडू सुरेख होता, गुरुदास ऑन साइडला खेळतात, चेंडू बॅटवर आला नाही, खोलो टप्प्याचा हा चेंडू आपण पाहतोय, सिंगल येते, धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. तर ग्रामीण स्टारचे खेळाडू या ठिकाणी या, तर खूप धमाल येणार आहे प्रेक्षणीय सामन्यामध्ये तुम्हाला नक्कीच. एका बाजूला ग्रामीणचे आपले स्टार, दुसऱ्या बाजूला शरीर विभागातले लखलखते तारे. समोर या आपण, प्रेक्षक या लढतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनंता पाटील आहेत संघ नायक, जे ठाण्याचे लक्की संघ नायक म्हणून नेहमीच आपण त्यांना पाहिलेले, आता मात्र ग्रामीणचे संघ नायक आहेत ते. या अनंता पाटील आपल्या पूर्ण टीमला घेऊन या ठिकाणी या. वर द विकेट, हा चेंडू अतिशय सुरेख होता गुरुदास, हेच वैशिष्ट्य राहिलेले. दोन चेंडू दोन प्रकारचे फेकले, पहिला चेंडू सायंना खोलो टप्प्याचा फेकला, हा चेंडू मात्र ऑफ स्टंपवर पिचिंग केला गेला, उडलेन स्पॉटवर हा चेंडू बाहेर काढलाय आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. परेश आता ठक्कर यांना विनंती करतो, नारिवलीचे माजी सरपंच, आपण या, आपलं हार्दिक सरचे स्वागत आहे. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 10, गरज आहे 28, 5000 प्रेक्षक आता मात्र व्ह्यूअर्स वाढलेले आहेत. हा चेंडू क्लीन बॉल, अप्रतिम चेंडू पायाच्या मागून यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलेल्या आहेत धनाजीच्या, आणि आणखीन एक मोठा धक्का दिला मैदानावरती खंबालपाडा संघाला. अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची, कशी दांडीच उडवली या फेमस बॅटमनची, बघा दांडीच उडवली. काय बात आहे गणेश, नक्कीच दांडी उडवली फेमस बॅट्समनची. तर बघा डाव्या बाजूला मेन प्रवेशद्वार मेन गेट आहे, त्या ठिकाणी कुणीही गाड्या आपण मध्ये पार्क करू नका, आपली नैतिक जबाबदारी ओळखा आणि जबाबदारीने वागा. या ठिकाणी गाड्या पार्क करताना आपण एका बाजूला पार करा, मान्यवर भरपूर संख्येने या ठिकाणी येणार आहेत. राजू दादा पाटील देखील येणार आहेत, आमचे लाडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष विनोददादा पाटील, आणि त्याचबरोबर कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सन्माननीय रमेश दादा पाटील यांचं देखील शुभागमन काही क्षणात या ठिकाणी होणार आहे. तर 21,000 पारितोषिक आहे किसन गुरफेकर यांच्याकडनं, सामना जिंकल्यास नारिवली संघासाठी. धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण, 37 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 9 चेंडूत आपण पाहतोय विजयासाठी. ओवर द विकेट, हा चेंडू बॅटची कडा घेतलीय, झेल त्या ठिकाणी टिपलाय, आल्या तिथे मात्र रवी खाडीला परत पाठवलंय तंबूच्या दिशेने. जबरदस्त गोलंदाजी, प्रभावशाली गोलंदाजी गुरुदास भोईरची. ₹1,000 आणि सुभाष पाटील यांच्याकडनं ₹5,000. तर भरपूर पारितोषिक येत आहेत, मात्र अनाउन्समेंट या ठिकाणी एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा वेळ, कारण की खूप चांगला सामना आहे आणि महत्वपूर्ण लढती आहेत. प्रेक्षकांपर्यंत समालोचन पोहोचणं देखील गरजेचं आहे, कारण यूट्यूबवर भरपूर कमेंट्स देखील येतात, कारण प्रेक्षक कधी कधी खूप नाराज होतात कारण समालोचन त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही, तर नक्कीच प्रेक्षकांची निराशा होते. तर धावसंख्या 37 स्थिरावलेली, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गुरुदास भोईर, चौथी हॅट्रिक पूर्ण होणार का या स्पर्धेची. गुरुदास स्ट्राईकला फलंदाज हरेश, हा चेंडू यावेळेस मात्र LBW हॅट्रिक संपादित करतोय गुरुदास भोईर, डावाला खिंडार पाडण्याचं काम गुरुदास भोईरने या ठिकाणी केलेलं आहे. टाळ्यांचा गजर यायला हवा गुरुदास साठी. यावेळेस बघा हॅट्रिक पूर्ण केली, पारितोषिक येत आहेत. नक्षत्र एंटरप्राइजेस यांच्याकडनं विकेट आठवण्यासाठी ₹3,000, सुभाष पाटील यांच्याकडनं ₹5,000 आहेत, आणि त्याचबरोबर निकेश आणि रोशन पाटील यांच्याकडनं 1,000.
म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 9,000 रुपये एका हॅट्रिक साठी मिळालेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. एकूण गडी मैदानावरती बाद होत आहे. आपण पाहतोय 7 गडी बाद झालेले आहेत. काय गोलंदाजी. जितू बाद झाल्यानंतर कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती स्थिरावला नाही. मात्र साई अजूनही या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतं. साईला मात्र स्ट्राईक या षटकात फारशी मिळाली नाही. पहिल्या चेंडूवरती सिंगल कम्प्लीट केली होती आणि त्यानंतर स्ट्राईक. आपण पाहतोय हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आणि त्या ठिकाणी हा झेल टिपलाय. 4 ट्रिक पूर्ण होत आहे. बॅक टू बॅक 4 गडी बाद झाल्यात या मैदानावरती खंबालपाडा संघाचे. तर या ठिकाणी सर्वाधिक गडी